22 तारखेला राम मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यापूर्वी अनेक विध धार्मिक विधींना सुरुवात झाली. विशेष अनुष्ठान पूजा पाठ सुरू आहे. राम मंदिरावरून राजकारणही तापलेलं पाहायला मिळते. एकंदर देशामध्ये राममय वातावरण तयार झाले. 22 तारखेला संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी केली जाणार आहे. आता जे राम मंदिर होते त्याच्याविषयी नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत, राम मंदिराची 20 वैशिष्ट्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र. मंडळी, एखादा मोठा भूकंप आला किंवा सुनामी आली तरीही देखील राम मंदिराला कोणताही धोका पोहोचणार नाही, अशाच प्रकारे या मंदिराची रचना आणि बांधकाम करण्यात आलं आहे अशी माहिती देण्यात आली. अहमदाबाद BRDचे आर्किटेक्ट चंद्रकांत यांनी हे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1200 कोटी रुपयांच्या राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हिमालय क्षेत्रात येणाऱ्या पूर आणि भूकंपाचा अभ्यास करून भूकंप प्रतिरोधक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. हे राम मंदिर 25 वर्ष सुरक्षित राहील असा दावा देखील यांनी केला आहे. सोमपुरा आणि त्यांचा मुलगा आशिष यांनी राम मंदिराची संरचना तयार केली आहे. या मंदिराची 20 वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे. हे मंदिर पारंपरिक आणि नगर शैलीमध्ये बांधण्यात आलं आहे. मंदिराची लांबी पूर्व ते पश्चिम पाहिली तर 380 फूट असून रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे. हे मंदिर 3 मजली असेल. प्रत्येक मजल्याची उंची 20 फूट असणार आहे. मंदिरात एकूण 392 खांब आणि 44 दरवाजे असणार आहे. मुख्य गर्भगृहामध्ये भगवान श्रीराम यांचे बालरूप आणि पहिल्या मजल्यावर श्रीराम दरबार असणार आहे. मंदिरामध्ये 5 मंडप असणार असून नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडपाची रचना केली गेली आहे. राम मंदिराचे खांब आणि भिंतीवर देवी देवतांच्या मूर्ती कोरल्या गेलेल्या आहेत. सिंहद्वारापासून 32 पायऱ्या चढून गेल्यानंतर पूर्वेकडून मंदिरामध्ये प्रवेश होणार आहे. मंदिरामध्ये अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. मंदिराभोवती आयताकृती भिंत असणार असून त्याच्या 4 दिशांना एकूण लांबी 732 मीटर आणि रुंदी 14 फूट असणार आहे. उद्यानाच्या 4 कोपऱ्यात सूर्यदेव, माता भगवती, गणपती आणि भगवान शिव यांना समर्पित 4 मंदिरं देखील बांधण्यात येणार आहेत. उत्तरेला अन्नपूर्णेचे मंदिर आणि दक्षिणेला हनुमानजीचे मंदिर असणार आहे. राम मंदिराजवळ प्राचीन काळातील सीताकूप देखील असेल. मंदिर परिसरात प्रस्तावित इतर मंदिरे महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि ऋषीपत्नी देवी अहिल्या यांना समर्पित असणार आहेत. दक्षिण पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळ्यावरील भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार देखील करण्यात आला आहे. तसेच तेथे जटायूचा पुतळा देखील बसवण्यात आला आहे. या मंदिरामध्ये लोखंडाचा अजिबात वापर केलेला नाही आहे, तर जमिनीवर काँक्रीट घालण्यात आलं नाही आहे. मंदिराच्या खाली 14 मीटर जाडीचा RCC टाकण्यात आला आहे. त्याला कृत्रिम खडकाचं स्वरूप देखील देण्यात आलं आहे. मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाइटचा 21 फूट उंच मंडप देखील तयार केला गेला आहे. मंदिर संकुलातील सीवर ट्रीटमेंट प्लांट, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आलेलं आहे. 25,000 क्षमतेचे यात्रेकरू सुविधा केंद्र देखील बांधण्यात येत आहे. तर भक्तांचे साहित्य ठेवण्यासाठी लॉकर असतील, वैद्यकीय सुविधा देखील देण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात स्नानगृह, स्वच्छतागृह, वॉश बेसिन, उघडे नळांची सुविधा देण्यात येणार आहे. राम मंदिर हे पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानावरच उभारलं गेलं आहे. तसंच पर्यावरण जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिलं गेलं आहे. तर एकूण 70 एकरपेक्षा क्षेत्रापैकी 70% क्षेत्र हे नेहमीच राम मंदिराचं हिरवंगार असणार आहे. यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुम्ही राम मंदिराला भेट देण्यासाठी, पाहण्यासाठी, रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी केव्हा अयोध्येला जात आहे नक्की कमेंट करून सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.